जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशनवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर एडिटिंगचे ट्युटोरियल हे मराठी भाषेमध्ये शिकवले जातात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही स्टेटस व्हिडिओचे ट्युटोरियल देणार नाही, पण आपण जे स्टेटस व्हिडिओ बनवतो त्याच्याखाली आपले HD टेक्स्ट PNG असतात, आणि HD टेक्स्ट PNG बरोबर काही इमोजी असतात, आणि ती इमोजीमुळे ते टेक्स्ट PNG अट्रॅक्टिव्ह आणि भारी दिसतात. आणि हे इमोजी तुम्ही म्हणत असाल आम्ही फोनमध्ये यूज करतो ते इमोजी नसतात. आपल्या साध्या माणसांकडे अँड्रॉइड फोन असतो, अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला इमोजी इतके अट्रॅक्टिव्ह आणि भारी मिळत नाही. मित्रांनो, आपल्या स्टेटस व्हिडिओमध्ये मी जे HD टेक्स्ट PNG वापरतो त्यामध्ये आपले आयफोन इमोजी यूज केलेले असतात. मित्रांनो, मी ते आयफोन इमोजी अँड्रॉइड फोनमधून वापरतो. आणि मित्रांनो, तुम्हाला पण मी सांगणार आहे अँड्रॉइड इमोजी असतात ते कन्वर्ट कसे करायचे आयफोन इमोजीमध्ये. त्यासाठी तुम्हाला कोणताही हॅक नाही आहे, काही नाही, तुमचा फोन काय रूट करायची गरज लागणार नाही. एक खतरनाक ट्रिक आहे, ती ट्रिक वापरून तुम्ही अँड्रॉइड इमोजी आयफोन इमोजीमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. त्याचबरोबर तुमच्याकडे पिक्सेल लॅब ॲप हे असणे गरजेचे आहे. या ॲपमध्ये आपण अँड्रॉइड इमोजी कन्वर्ट करणार आहोत आयफोन इमोजीमध्ये. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्यायचे. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला न्यू टेक्स्ट येईल, याच्यावर क्लिक करून हे कट करून घ्यायचे. आणि इथे इमोजीमध्ये जाऊन इथे तुम्हाला जे अँड्रॉइड इमोजी ते इथे ॲड करून घ्यायचे. मी तर 2-3 इमोजी ॲड करून घेतो. मी एवढे इमोजी ॲड केले. आता हे अँड्रॉइड इमोजी आहेत. आपण HD टेक्स्ट PNG आपण स्टेटस व्हिडिओमध्ये वापरले ते एवढे अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही. आपल्याला अट्रॅक्टिव्ह आयफोन इमोजी पाहिजेत. आता अँड्रॉइड इमोजी आयफोन इमोजीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एका फॉन्टची गरज लागणार आहे. आणि मित्रांनो, या फॉन्टची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि त्या फॉन्ट फ्री आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊन तो फॉन्ट डाउनलोड करू शकता. त्या फॉन्टसाठी कोणत्याही पासवर्डची गरज लागणार आहे. पण ते फॉन्ट कसा ॲड करायचा आणि ते कसे कन्वर्ट होते हे पाहण्यासाठी तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. मित्रांनो, तो फॉन्ट तुम्ही डाउनलोड केला असेल. डाउनलोड केल्यानंतर हा फॉन्ट इथं पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायचा आहे. त्यासाठी खाली इथं एच ऑप्शन आहे, त्या एच ऑप्शनवर यायचे. आणि नंतर ABचा फॉन्टचा ऑप्शन आहे, त्यावर यायचे. त्यानंतर माय फॉन्टमध्ये जायचे. हा ऑप्शन आहे इकडे फोल्डरचा, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे. फोल्डरचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपला जो फॉन्टचा फोल्डर आहे मी तुम्हाला देईन, त्या फोल्डरवर क्लिक करून ॲड डायरेक्टली करून इथं तुम्हाला तो फॉन्ट ॲड करून घ्यायचा. मी आधीच इथं फॉन्ट ॲड केलेला आहे, आयफोन फॉन्ट बाय नील हा फॉन्ट आहे. या फॉन्टवर क्लिक करून घ्यायचे. हा फॉन्टवर क्लिक केल्यानंतर ओके करायचे. आता तुम्ही पाहू शकता हा फॉन्ट इथे अप्लाय झालेला आहे. इथे आयफोन इमोजी दिसत आहेत. आता मित्रांनो, पहिले अँड्रॉइड इमोजी कसे होते तुम्हाला एकदा दाखवतो मी. मित्रांनो, हे वरचे आहे ते आयफोन इमोजी. आपण जे फॉन्ट टाकून अँड्रॉइड टू आयफोन कन्वर्ट केलेले इमोजी आहे ते, आणि हे ओरिजिनल अँड्रॉइड इमोजी आहे. मित्रांनो, हे वरचे इमोजी आहेत ते आपण HD टेक्स्ट PNG बनवतो किंवा व्हिडिओ बनवतो त्यामध्ये वापरले तर तुमचा व्हिडिओ अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. हे वापरले तर अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच होते अँड्रॉइड इमोजीमधून आयफोन इमोजी कन्वर्ट कसे करायचे. आजचा व्हिडिओ खूप छोटा होता पण माहितीपूर्ण होता. आजच्या व्हिडिओला एक लाईक करून टाका. व्हिडिओ आवडले असल्यास एक कमेंट करून टाका. आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या झालेलं ते बेल आयकॉन ते ऑन ठेवा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या जबरदस्त ट्युटोरियलमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.